नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर 2 महिन्यांपूर्वी मी हा नॉनस्टिक पॅन परचेस केला होता आणि 2 महिने वापरल्यानंतर याची कंडिशन काय आहे आणि बाकीचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। 2 महिन्यांमध्ये मी जवळजवळ 12 ते 15 वेळा मी हा वापरलेला आहे, तर मला काय अनुभव आला हा सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा जो नॉनस्टिक पॅन आहे हा मी ऑनलाईन परचेस है फ्लिपकार्ट वरून घेतलेला आहे। 379 रुपीजला मला पडलेला आहे। जर ऑफर्स असतील तर तुम्हाला अजून कमी मध्ये सुद्धा मिळू शकतो। मास्टर सुपीरियर 28 सेंटीमीटरचा हा नॉनस्टिक पॅन आहे। 1 इयरची याला वॉरंटी आहे। याच्यामध्ये 26 सेंटीमीटर आणि 31 सेंटीमीटरसुद्धा आहेत आणि 3 कलरसुद्धा अवेलेबल आहेत। मला असं वाटतं आपला जो नॉर्मल तवा आहे त्याच्यापेक्षा याची साईज खूप मोठी आहे आणि जर पेपर डोसा करायचा असेल तर त्यासाठीसुद्धा बेस्ट आहे। पण तुम्हाला जर अजून मोठा तवा पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये 31 सेंटीमीटरसुद्धा आहे आणि बाकीची पण ह्यांची खूप सारी या कंपनीची भांडी अवेलेबल आहेत। आणि हा फिट करायला पण एकदम इझी आहे। त्यांनी त्याच्यासोबत एक घासणी दिलेली आहे। जर हा तवा तुम्ही वापरत असाल तर त्यांनी काही टर्म्स अँड कंडिशन्स दिले आहेत, त्याचे तुम्ही फॉलो केले तर हा खूप वर्ष व्यवस्थित टिकू शकतो। आणि मला असं वाटते कोणतीही वस्तू असेल त्याचे काही रूल्स फॉलो केले तर ती वस्तू व्यवस्थित टिकते। तर जर तुम्हाला हा पॅन वापरायचं असेल तर त्यांनी दिलेली जी घासणी आहे किंवा आपल्या घराची सॉफ्ट घासणी असते ती वापरून तुम्ही ह्याची कोटिंग व्यवस्थित ठेवू शकता। पण जर तारेची घासणी आपण वापरली तर ह्याची कोटिंग जाऊ शकते, त्याच्यामुळे जी नॉर्मल सॉफ्ट घासणी असते त्यांनीच हा पॅन आपल्याला घासायचा आहे। त्यानंतर त्यांनी एक हँडल दिलेला आहे आणि स्क्रू दिलेले आहेत। नॉर्मल स्क्रूड्रायव्हरनी ते फिट होतात। आणि हा जो पॅन आहे हा 2 महिन्यामध्ये जवळजवळ मी खूप वेळा वापरलेला आहे। चपातीसुद्धा केलेली आहे याच्यावर, त्यानंतर पॅनकेक केले, त्यानंतर फ्रायसुद्धा मी ह्या पॅनवरती केले। खूप कमी ऑइलमध्ये फ्राय पण होतं आणि डोसा करताना सुद्धा मी तुम्हाला दाखवते की डोसा कसा होतो आणि विदाउट ऑइल ह्याच्यावरती कसं म्हणजे डोसा किंवा पॅनकेक होतो हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। तर ह्या पॅनवरती एक स्टिकर आहे, ते स्टिकर आपल्याला नॉर्मल तवा असताना काढायचं नाही आहे, कारण ते तसं काढायला गेलं तर ते अर्धवट निघेल आणि अर्धवट राहिल्यावरती ते आपण घासायला जाऊ आणि घासण्यामुळे सुद्धा त्याची कोटिंग जाऊ शकते। तर थोडासा हा तवा गरम करायचा तर आणि एक बाजू त्याची सैल करायची तर ते आपोआप निघतो। तर अशा पद्धतीने ते स्टिकर काढायचे आणि नॉर्मली मी आता तुम्हाला डोसा करून दाखवते। तर जो डोसा आहे आपण जसा करतो त्याच पद्धतीने मी थोडंसं पाणी शिंपडलं आणि कॉटनच्या कापडाने तवा पुसून घेतला आणि कोणताही ऑइल किंवा काही न टाकण्याच्या आधी म्हणजे काहीच टाकलं ना आणि मग मी डोसा करायला घेतला। तर काय रिझल्ट आला तो मी तुमच्यासोबत शेअर करते आणि याच्यावरती मी जे जे केलं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि 1.5 महिन्यानंतर मी ज्याच्यावरती पॅनकेक केले तर ते पण कसे झाले ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे मी नॉर्मल डोसा करते आणि म्हणलं जरी दाखवायचं असेल तरी मटेरियल वेस्ट जायला नको म्हणून मी जेव्हा म्हणजे खायचा होता तेव्हाच मी ही व्हिडिओ शूट केली। तर इथे मी नॉर्मल प्लेन डोसा करते आणि कोणतंच ऑइल किंवा काहीही मी आधी टाकलेलं नाही आहे आणि अगदी आय थिंक 5 ते 6 मिनटामध्ये त्यापेक्षा सुद्धा कमी टाईममध्ये हा डोसा तयार होतो। फक्त एकच आहे की जर कधी ह्या तव्यावरती काही करपलं चुकून जर तर आपल्याला तो घासायचा नाही आहे लगेच। त्यांनी सांगितलं की तो थोडा वेळ भिजत ठेवायचा, कारण घासायला गेलो जास्त प्रेशरनी जर आपण ते घासलं तर त्याची कोटिंग निघू शकते आणि मग तो तवा खराब होतो, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काहीच करू शकत नाही। त्यामुळे कोणती वस्तू घेतली तर त्यांचे काही रूल्स आहेत ते फॉलो केले तर ती वस्तूसुद्धा व्यवस्थित टिकते। तर इथे डोसा करताना मी थोडंसं घरी तयार केलेलं लोणी टाकलेलं आहे। तुम्ही बटर, तेल किंवा काही टाकू शकता जे तुम्हाला आवडते ते। तर इथे लोणी टाकल्यानंतर मी 2 मिनटानंतर पुन्हा ट्राय केलं काढायला, पण तो व्यवस्थित शिजला ना की आपोआप निघतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच की थोडा व्यवस्थित शिजला की तो डोसा आहे तो व्यवस्थित निघतो। तर इथे मी थोडासा शिजल्यानंतर बघत होते तर थोडा अजून शिजायचा बाकी होता 2 मिनटानंतर आणि त्या व्यवस्थित पूर्ण शिजल्यानंतर तो डोसा आहे तो तव्यापासून एकदम वेगळा होतो। आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही, तर तुम्हाला आता मी पुढे दाखवते। आणि जास्त त्याच्यावरती करपतसुद्धा नाही आणि जास्त ऑइलचीसुद्धा गरज लागत नाही। आणि आजकाल नॉनस्टिक पॅन तुम्ही बघत असाल खूप महाग मिळतात आणि पैसे घालूनसुद्धा आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही। तर इथे बघू शकता व्यवस्थित शिजल्यानंतर म्हणजे भाजल्यानंतर व्यवस्थित तो डोसा अलगद निघतो, आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही, तर ऑइलसुद्धा कमी लागतं आणि करपतसुद्धा नाही। तर इथे मी अजून वेगळ्या पद्धतीने पण डोसा तयार केला,
तर तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि याच्यावरती मी पॅनकेकसुद्धा केले आता लेटेस्ट, तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असा हासुद्धा डोसा एकदम व्यवस्थित झाला, एकदम म्हणजे माझा फीडबॅक म्हणाल तर एकदम बेस्ट आहे मी देईन. तर इथे पॅनकेक करतानासुद्धा मला चांगला रिझल्ट आला, म्हणजे अजिबात काय करपलं नाही किंवा चिकटलेलं नाही आहे. तर अशा सगळ्या बहुतेक खूप गोष्टी मी याच्यावरती केलेल्या आहेत. तर माझ्यासाठी हा अनुभव बेस्ट होता. जर तुम्हाला हा नॉनस्टिक पॅन घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण 2 महिने वापरल्यानंतरसुद्धा ह्याची कंडिशन व्यवस्थित आहे. फक्त त्यांचे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते तुम्ही फॉलो केले तर हा तवा व्यवस्थित राहू शकतो. जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर अशा पद्धतीने हा माझा एक एक्सपिरियन्स होता ह्या नॉनस्टिक पॅनबद्दल. तर माझ्यासाठी बेस्ट आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या व्हिडिओचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.